जय महाराष्ट्र मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी 2 मिनिटात मी प्रोफाईल चेंज कसं करायचं महा डी बी टीवरील तुमचं, ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःचं नाव समजा, बँक अकाउंट समजा, किंवा तुमच्या जमिनीचा तपशील डिटेल्स जर सगळे चेंज करायचे असेल तर मित्रांनो हे व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य बघा. तर चला लगेच आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्हाला चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. महा डी बी टीच्या या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेबसाईटची लिंक भेटून जाईल. इथं तुम्हाला 2 प्रकारे लॉग इन करता येतं, एक आधार नंबरने आणि दुसरं वापरकर्ता आय डी म्हणजे यूजर आय डी नेम. तर यूजर आय डी ने मी करणार आहे मित्रांनो लॉग इन. लॉग इन केल्यानंतर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला मी अर्ज केलेल्या बाबीवरती क्लिक करायचा इथं ऑप्शन आहे का तुमच्यासमोर. इथं केल्यानंतर क्लिक तुमच्यासमोर छाननी अंतर्गत अर्ज हे ऑप्शन येईल मित्रांनो, याच्यावरती क्लिक करायचं. इथं जरी एक जरी अर्ज असेल तर मित्रांनो तो सर्वप्रथम डिलीट करा, कॅन्सल करा जे अर्ज असतील ते, कारण अर्ज कॅन्सल केलं तरच तुमचं प्रोफाईल चेंज होणार आहे. एक जरी अर्ज इथं या घटकाच्या अंतर्गत जर असतील तर तुम्हाला प्रोफाईल चेंज करता येणार नाही. तर सर्वप्रथम इथले अर्ज कॅन्सल करा. मोबाईलवर ओ टी पी येईल, इथं कॅन्सल बटनावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तो ओ टी पी भरून तुमचा अर्ज कॅन्सल करायचा आहे. त्यानंतर मित्रांनो लगेच तुम्हाला पुढे जाऊन वैयक्तिक तपशील इथं क्लिक करायचं. वैयक्तिक तपशीलवरती क्लिक करा. शेतजमिनीचा तपशील जर तुम्हाला बदलायचा असेल तर तुम्हाला इथं आल्यानंतर हे बघा तुमचे सर्व डिटेल्स भरायचे, आणि हे पण तेव्हाच भरा मित्रांनो, कारण की इथं जर तुम्ही ऑलरेडी खाली भरलेली असेल तर हे डिलीट करा. त्याच्याशिवाय तुम्हाला इथं काही ऑप्शन डिसेबल आहेत अजून, हे बघा क्षेत्र भरायचं ऑप्शन डिसेबल आहे, किंवा सर्वे नंबर हे भरायचं ऑप्शन डिसेबल आहेत. हे तेव्हाच इनेबल होतील जेव्हा तुम्ही इथं म्हणजे तुम्हाला टाईप करता येईल तिथं सर्वे नंबरच्या जागेत, तेव्हा हे डिलीटवरती जाऊन तुम्हाला सर्व ऑप्शन डिलीट करून घ्यायचे आहेत, तरच तुम्हाला माहिती भरता येणार आहे नवीन मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही तुमचं प्रोफाईल चेंज करू शकता अगदी मोबाईलवरून, ते 2 मिनिटात मित्रांनो. धन्यवाद.